नेहमी जेवण छानच असतं घरातलं. तुम्ही असतं कुठे जेवायला? गेल्या आठवड्यात दोघ जण चार पाच पाटे यायची वेळ आहे घरी. हो आता जेवताना नको. हा इतर वेळ असतात कुठे दोघं बोलायला? बाबा काम वाढलंय हल्ली. यांना ना त्यांच्या परदेशातल्या हेड ऑफिसशी सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्स कराव्या लागतात. मग बरोबर, परदेशांशी व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे त्यांची जेव्हा वेळ असेल त्यावेळेला आपलं ऑफिस इकडं चालतं. चालायचं. पण बाबा शेवटी आमचं ते हेड ऑफिस आहे ना. नाही हेड तिकडं तरी बुद्धी सगळी इकडं आहे ना. आपल्या लोकांना काय मिळतं? चणे फुटाणे. चण्याची भाजी वाढली आहे जेवा. तुला भात वाढू का बेटा? नको. मग आता सार कशा बरोबर खाणार? कशा बरोबर म्हणजे नुसतं पिणार सार. माझा भात तू घे. हे घे सार. मला हवंय. नाही नाही सार मला हवंय. अरे आय सार मला हवंय समजलं ना. आजी हे सार जगातलं सगळ्यात अप्रतिम सार आहे. आता आई तुझी गुळपापडी पुढे काय म्हणणार आहे माहितीये ना? माझं लग्न झाल्यानंतर सासरी मी रोज हे सार पिणार आहे आणि त्यासाठी मी तुला माझ्या सासरी घेऊन जाणार. समजा तू गेलीस हरिणला परदेशात तर? परदेश कशाला? भारतामध्ये चांगली मुलं नाहीयेत? काय खुळ भरले परदेशाचं मला तर काही कळतच नाही. सगळ्यांना परदेशात जायचं असतं. सोनं लागलंय तिकडे. अहो पण सोनं लागलाय हे तिकडे गेल्याशिवाय कळणार कसा? तरी सरी त्याच्या वेळी एक संधी आली होती. संधी आली होती, संधी आली होती, लाख वेळा ऐकलंय मी. सोडली कशाला? परदेशी स्थळ आलो तो म्हणला. मी नव्हतो आलो अडवायला. परदेशी स्थळाचं तोंडच बघायला पाहिजे एकदा. झालं तुझ्या मनासारखं. माफी झालं. झालं तू तुमचा कसं राहा असता? माझी गौरी इथंच राहणार आहे, इथं जवळच. आपल्या जवळपास एखादा मुलगा वाढणार आहे मी.